वैजापूर टोलनाक्याजवळ घडलेल्या अपघातात तब्बल 12 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आणि इतर जखमींना घाटी आणि वैजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी जाऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट घेत पाहणी केली. त्यावेळी एक लहान मुलाने त्यांना आरटीओच्या वाहनाने तपासणीसाठी ट्रकला अचानक थांबवले आणि ती बाजूला घेत असताना मागून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलने धडक दिली. यामुळे या घटनेला आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन मंडळ जबाबदार असू शकते असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे. परिवहन विभाग जबाबदार दिसतो आहे. टेम्पो ट्रॅव्हलरची कॅपॅसिटी 17 सीट आहे आणि त्याच्यात 38-40 जण दिसतात. प्रत्येक टोल या समृद्धी महामार्गावर प्रवेश करताना वाहनाची तपासणी होत असते आणि मागच्या महिना दोन महिन्यापूर्वी जी घटना घडली होती बुलढाण्याजवळ त्याच्यानंतर थोडंसं थोडं झालं होतं पण ते 8-10 दिवस जर 17 कॅपॅसिटी असताना त्या गाडी जर 40 लोक असतील हाय ही एक बाब आणि दुसरी बाब इथल्या ज्या बाकीच्या ट्रक्स होत्या यांना रस्त्यावर थांबवलं जात असेल आरटीओच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून तर मला वाटतं त्याही गोष्टी चुकीच्या आहेत. हप्तेखोरीसाठी इथं आरटीओ थांबवतात का तर मी तर म्हणेल आता सरकारला मी बोलेल माननीय मुख्यमंत्री महोदयांशी थोड्या वेळाने या सगळ्या पाहणी झाल्यावर जर इथं हा समृद्धी महामार्गाचा वापर हप्तेखोरीसाठी जर आरटीओ जर करत असेल इथले या भागातले का या महामार्गातले मी तर रात्री जे आरटीओ या याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करा ही सगळ्यात आधी मागणी करेल. सगळ्यात आधी या रस्त्यावर जे आरटीओ होते सगळे त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल कारण ते जबाबदार आहे. रस्त्यावर या रस्त्यावर काही वाहनं थांबवली असं अपेक्षित नाही आहे. टोल ना एंट्री करताना जे नाके आहेत तिथं तपासणी व्हावी हे अपेक्षित आहे कारण हा समृद्धी महामार्ग आहे. गती आता घेतलीच पाहिजे, गतीनं वाहनं चाललीच पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही. पण तो मुद्दा म्हणून जर रस्त्यावर वाहनं थांबवली जात असेल या ठिकाणी काही चिरीमिरी करण्यासाठी हप्तेखोरीसाठी तर मग ही बाब गंभीर आहे. लोकांचा जीव स्वस्त झाला की काय अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण होतोय कारण एका घटनेपासून रोज आता निषेध किती करायचा. रोज ही घटना झाल्यावर सरकार 2-3 दिवस वेगळे स्टेटमेंट करतं पुन्हा जैसे दे होतं पुन्हा पहिले पाणी पंचावन होतात. त्यामुळे या सरकारने या सगळ्या बाबतीत समृद्धी महामार्ग तर मार्ग चांगला झाला पण तो त्याची सुरक्षितता कारण या रस्त्यावर अजून कुठेच काही नाही. एक साधा चहाचं दुकान सुद्धा नाही. लोकांना जेवायचं तर मग लोक घाई करतात, गडबड करतात, कुठं थांबायचं बघत बसतात, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, परिणामी अपघात होतात. पण हा अपघात मी म्हणे चुकीमुळे झाला नाही, कशामुळे झाला नाही, आता मानवनिर्मित अपघात आहे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेला. समृद्धी महामार्गावर अपघात झाले मला वाटतं याच्या कारणाची मीमांसा नंतर करू पण सगळ्यात आधी जे लोक मृत्यूमुख्यू पडले जे लोक हॉस्पिटलमध्ये काही वैजापूरच्या हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयात काही लोक संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालय GMC आहे आणि मला असं वाटतं एक व्यवस्थित इथले सगळे डॉक्टर्स या सगळ्या रुग्णावर ट्रीटमेंट करत आहेत. कित्येक रुग्णांचे प्राण जे जाता जाता ते वाचवलेले डॉक्टरांनी जेवढी जास्तीत जास्त चांगली सुविधा देता येईल ते या हॉस्पिटलमध्ये देणं चालू आहे, वैजापूरच्या हॉस्पिटलमध्ये देणं चालू आहे. परंतु अपघात झाला हे दुर्दैवी आहे हे एवढं नक्की. अपघातासाठी काय काय कारणं आहेत लोक सांगतात. कोण आरटीओ मागे लागला होता म्हणून गाडी झाली, मग गाडीमध्ये ओव्हर सीट होते, 17 सीटर गाडी आहे, त्याच्यात 30-40 लोक होते. पण हा सगळा तपासाचा भाग आहे. परंतु आत्ताच्या घडीला जे जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार महत्त्वाचे आहे, मला वाटतं ते काम चालू आहे. असं माझ्या कानावर आलं, एका छोट्या मुलाने सांगितलं की आरटीओची गाडी मागे लागली होती एका ट्रकच्या, ती ट्रक गतीनं पुढे निघाली आणि नंतर ती ट्रक बाजूला येऊन थांबल्यामुळं त्या ट्रकला ही टेम्पो ट्रॅव्हलर धडकली आणि या धडकल्यानंतर जवळपास 12 लोक तर गेलेले आहेत, 17-18 लोक इथं आहेत, 6 लोक वैजापूरला आहेत, त्यातले काही लोक अत्यवस्थ. मला असं वाटतं डॉक्टर सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचा आटोकट प्रयत्न करतात एवढं नक्की. डॉक्टरांचा संबंध नाही बयानाचे, बयान पोलीस घेत असतात. डॉक्टरांचा काय संबंध देतील? मी SP साहेबांशी बोललेलो, मला वाटतं काही सगळ्यात आधी लोक चांगलं होणं महत्त्वाचं आहे. मी SP साहेबांशी बोललेलो, SP साहेब मला वाटतं एक ड्रायव्हर तर इथे ॲडमिट आहे, एक ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे निश्चित याचा. पण जे प्रत्यक्षदर्शी काही लोकांनी सांगितलं की एक आरटीओच्या पाठलागामुळे हा ॲक्सिडेंट झाला अशा प्रकारचं एक वक्तव्य एका छोट्या मुलांनी माझ्याशी स्वतः बोलताना केलेलं आहे.